असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. पीएमओतून पहिल्यांदा फोन आल्यानंतर प्रतापराव जाधव हे आज मंत्रिपदाची शपथ घेणारे. साहेब सांगाल की काय नेमकी सांगितलं? आता मराठीत सांगा की निश्चितपणानं जी काही जबाबदारी माझ्यावर दिली तिला चांगल्या पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न मी करीन. काय नेमकं कुटुंबियांना सुद्धा ही बातमी दिल्यानंतर काय रिॲक्शन? अजून मी काय बातमी कुटुंबियाला दिलेली नाही. मी इकडे होतो, इथे आल्यानंतरच मला तो मोदींच्या मंत्रिमंडळात काम करणं, मोदी शिस्तप्रिय आहेत आणि एकूण त्यांचा कामाचा आवाका बघितला तर पहिल्यांदा तुम्ही मंत्री होत आहात, तर त्याबद्दल काय सांगाल की एकदम शिस्तबद्ध? मला महाराष्ट्रामध्ये मंत्रिपदाचा सुद्धा मला त्या ठिकाणी अनुभव आहे आणि निश्चित नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या सूचनेनुसार आदेशानुसार चांगली कामगिरी आम्ही या महाराष्ट्र देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी. सिनियर मोस्ट आज शिंदे साहेबांनी तुम्हाला संधी दिलेली आहे, श्रीकांत शिंदे यांचंही. हा शुक्लाजी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है. घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर एक. अल्ट्राटेक इंडियाज नंबर वन सीमेंट. एकूण मागणी होत होती तरी तुम्हाला सीनियर मोस्ट म्हणून संधी मिळते नाही, त्याच्यामध्ये श्रीकांत शिंदे साहेबांनी स्वतःहून ते नाकारलं आणि निश्चितच एक सिनियर खासदार या नात्यानं एकनाथराव शिंदे साहेबांनी मला ती संधी दिली, त्याबद्दल त्यांना मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. कोणत्या खात्यात काम करायला आवडेल? कोणत्या खात्यात? असं काय चला चला मी काय मी खरंच अजून कुटुंबियाशी बोललो नाही ना, इथं आल्यावर फोन आला मला काही तिकडे फोन नाही. आता आता ते काही माझ्या हातामध्ये नाही. नरेंद्र मोदीजी जी काही जबाबदारी माझ्यावर देतील ती यशस्वीपणानं मी नक्की पार पाडीन. प्रतापराव जाधव यांना पीएमओतून फोन आलेला आहे, याआधी राज्यात मंत्रिपदाचा अनुभव आहे आणि आता केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काम करायचं आहे. एकूणच नरेंद्र मोदी यांच्या कामाचा आवाका आणि त्यांना या एनडीए सरकारमध्ये तेवढ्याच जिद्दीनं तेवढ्याच तडफेनं साथ देणं. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संधी दिल्याबद्दल प्रतापराव जाधव यांनी आभार मानलेले आहेत. तसंच श्रीकांत शिंदे यांचं नाव यापूर्वी आघाडीवर होतं पण श्रीकांत शिंदे यांनीही प्रतापराव जाधव यांच्या सिनियॉरिटीचा मान राखलेला आहे आणि त्यांना संधी दिली आहे, त्यामुळे साहजिकच ते स्वतः आनंदात आहेत, त्यांचे कुटुंबीयही आनंदात आहेत आणि आता पीएमओतून फोन आल्यानंतर ते चाललेले आहेत. स्नेहभोजनाचा एक कार्यक्रम, चहापानाचा कार्यक्रम आयोजित आहे. ज्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे त्या सगळ्या खासदारांना चहापानासाठी बोलवलेलं आहे. त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यानंतर आज सायंकाळी 6 वाजता प्रतापराव जाधव यांच्यासह भाजप आणि मित्रपक्षातले खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा दिमाखदार सोहळा पार पडतो आहे. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.